कुस्तीगीर परिषदेची निवडणूक होणार आहे. भाजप खासदार रामदास तडस महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होणार आहेत. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी धवलसिंह मोहिते पाटील आणि काका पवार यांनी अध्यक्षपदासाठीचा अर्ज मागे घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर आता भाजपचे खासदार रामदास तडस हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होणार आहेत. अद्याप अधिकृत घोषणा बाकी आहे, मात्र ही महत्त्वाची बातमी या घडीची. आता शरद पवारांनंतर तडस हे कुस्तीगीर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होणार आहेत. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. तुषार, काय अपडेट? आताच थोड्या वेळाआधी आज अर्ज वापस घेण्याचा शेवटचा दिवस होता. कुस्तीगीर परिषदेची जी निवडणूक लागलेली होती त्यामध्ये दोन अर्ज जे होते ते काका पवार आणि दुसरा जो अर्ज होता त्या दोन्ही उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे जे रामदास तडस आहे वर्धेचे भाजपचे खासदार त्यांचा विजय निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. मात्र याची घोषणा ही 28 तारखेला होणार आहे. महत्वाची गोष्ट की कुस्तीगीर परिषदेमध्ये का तुम्ही मागच्या 32 वर्षापासून जर का बघितलं आणि इतिहास बघितला तर शरद पवार हे अध्यक्ष राहिलेले आहे. शरद पवार गटाचं नेहमी इथे वर्चस्व राहिलेलं आहे. मात्र अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेने जेव्हा कुस्तीगीर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची संचालक मंडळाला बरखास्त केलं होतं त्यानंतर या निवडणुका लागल्या आणि संचालक मंडळ बरखास्त करण्याचं जे कारण होतं त्याचं कारण देखील अनेक प्रकारचे जे नियमित व्यवहार जे करायचे असतात किंवा ज्या काही आयोजन होतात त्यामध्ये देखील वेगवेगळ्या तक्रारी होतात. त्यावरनं मग अखिल भारतीय कुस्ती महासंघाने हा निर्णय घेतला होता. त्यानंतरची ह्या निवडणुका लागल्या. तर रामदास तडस जवळपास अध्यक्ष निश्चित झालाय कारण की दोन अर्ज होते दोन्ही अर्ज मागे घेण्यात आलेले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे जे पुढचे अध्यक्ष असणार आहे ते रामदास तडस असणार आहे. नक्की तुषार, आभार आपण माहिती दिल्याबद्दल. अधिकृत घोषणा अजून होणं बाकी आहे, मात्र तडस कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.